विद्यार्थी मित्रांनो मराठीचा भाषिक अभ्यास या पेपरचा अभ्यास आपण पेपर करीत आहोत आपण मराठीचे प्रांतिक भेद अभ्यासलेत त्यामध्ये वऱ्हाडी आणि अहिराणी या बोलींच्या ठळक वैशिष्ट्यांचा परिचय आपण करून घेतला तिसरे प्रकरण आपल्याला अभ्यासायचे आहे त्यामध्ये भाषाविषयक समज व गैरसमज व मराठीवरील अन्य भाषांचा प्रभाव भाषाविषयक जे समज आणि गैरसमज आहेत त्यामध्ये भाषा शुद्ध असते अशुद्ध असते भाषा प्रमाण असते अप्रमाण असते श्रेष्ठ असते कनिष्ठ असते मौखिक असते लिखित असते असे जे काही भेद आहेत किंवा असे भेद मानले गेलेले आहेत या भाषाविषयक काही गैरसमज आहेत तर ते आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहे कोणत्याही भाषेचा इतिहास आपण पाहिला तरी असे दिसते समाजाती की समाजातील प्रतिष्ठित वर्गाची एक भाषा असते जिचा वापर ग्रंथलेखनासाठी राज्यकारभारासाठी सभ्या संमेलनांमध्ये हा केला जातो म्हणजे थोडक्यात म्हणजे उच्च दर्जाच्या समजल्या जाणाऱ्या विनिमयासाठी किंवा व्यवहारासाठी तिचा वापर होत असतो समाजातील सुशिक्षित किंवा उच्च समजल्या जाणाऱ्या स्तरातील लोकांकडून ही भाषा वापरली जाते मात्र समाजामध्ये मा फार मोठ्या प्रमाणात कष्टकरी आहेत कामकरी आहेत अशिक्षित लोक आहेत ज्यांना आपण कनिष्ठ स्तरातील मानतो किंवा समजले जाते आणि अशा लोकांकडून भाषेचे एक वेगळेच रूप वापरले जाते अर्थातच त्या भाषिक रूपाला बोली म्हटले जाते भाषा ही एक सामाजिक संस्था आहे ध्वनींच्या संकेतातून ती बनते विवक्षित ध्वनीतून विवक्षित अर्थाचे शब्द बनतात शब्दांच्या विशिष्ट रचनेतून वाक्य बनते वाक्यातून वाक्या तयार होणारी भाषा प्रथम बोली म्हणून जन्माला येते हे आपण सगळं गेल्या सत्रामध्ये पण बघितलेलं आहे आणि मग ही बोली कालांतराने लिपिबद्ध होते नंतर एखादा प्रतिभावंत त्या बोलीचा वापर ग्रंथरचनेसाठीही करतो हळूहळू अन्य लोक लेखनाकरिता त्या बोलीचा वापर करू लागतात मग समाजातील प्रतिष्ठेतांकडून राज्यकर्त्यांकडून तिला अनौपचारिक मान्यता मिळाल्यावर बोलीचे रूपांतर भाषेमध्ये होते म्हणजे अशी ही प्रक्रिया आहे भाषेची आता आपण जिला प्रमाण भाषा म्हणतो ती कोणती इंग्रजीमध्ये लँग्वेज असे म्हणतात भाषेला आणि भाषा म्हणजे प्रमाण भाषा असं मानलं जातं म्हणजे हा एक खरं तर गैरसमज आहे एकभाषिक समाजातील सर्व व्यक्तींना समजली जाणारी समाजातील शिष्ट लोकांनी लेखनासाठी मान्य केलेली भाषा म्हणजे प्रमाण भाषा ज्या लेखनाला शुद्ध म्हटले जाते ते शिष्टमान्य लेखन ज्या भाषेसाठी ते केले जाते ती प्रमाणभाषा होय प्रमाण भाषा लिखित स्वरूपात असल्याने बोलीचे क्षणभंगुरत्व तिला नसते प्रमाणभाषेचे विनिमय क्षेत्र फार मोठे असते समाजाच्या दैनंदिन वैचारिक भावनिक जीवनाचा आविष्कार लेखनाद्वारे भाषेतून होत असतो म्हणजे सरकार दरबारी न्यायालयामध्ये जी वापरली जाते ती प्रमाण भाषा तिचा वापर स्वतःची प्रतिष्ठा दाखविण्यासाठी होत असल्याने औपचारिक प्रसंग कायदे कानून सरकारी दप्तरे यासारख्या भाषेच्या काटोकोर वापराची आवश्यकता असलेल्या ठिकाणी तिचा वापर होतो कारण या ठिकाणी काटेकोरपणा आवश्यक असतो त्याचप्रमाणे वर्तमानपत्रे मासिके शास्त्रीय किंवा ललित वाङ्मयासाठी प्रमाण भाषेचा वापर होतो प्रादेशिक ग्रामीण साहित्यात बोली वापरली जाते प्रमाण भाषेला एक वहा दर्जा असतो व हा दर्जा तिच्या शिष्ट मान्यतेतून येतो प्रमाण भाषा लिहिली जाते आणि फारच क्वचित ती बोलली जाते क्वचित म्हणण्यापेक्षा शिष्ट लोकांच्या भाषेमध्ये तिचा भरणा असतो प्रमाण भाषेच्या लिखित स्वरूपामुळे तिच्या अस्तित्वाची मर्यादा खूपच मोठी असते प्रमाण भाषेतून व्यक्त होणाऱ्या भावविचारांना म्हणजेच अर्थांना खूप मोठा वाव असतो विस्मृतीत गेलेले कमी वापरात असणारे किंवा कालबाह्य झालेले शब्द किंवा शब्दरचना प्रमाण भाषेद्वारा चालू भाषेत उतरवणे शक्य असते नवनवीन गोष्टींचा शोध घेणाऱ्या लेखकांकडून संशोधकांकडून प्रमाणभाषेचा वापर अधिकाधिक होत असतो या वापराच्या वेळी जे व्यक्तिगत स्वातंत्र्य घेतले जाते त्यामुळे प्रमाण भाषेचे स्वरूप वरचेवर निश्चित केले जाते स्थिर राखले जाते प्रमाणभाषेच्या स्वरूपासंबंधी अभ्यास केले जातात मात्र तिचे स्वरूप कृत्रिम असल्याने ते शिकावे लागते या भाषेचे स्वरूप शिकण्यासाठी प्रमाण भाषेचे व्याकरण शिकावे लागते व्याकरणातून प्रमाण भाषेच्या स्वरूपाचे वर्णन केले जाते म्हणजे भाषा आणि त्यातही प्रमाण भाषा ही, ही एकशिष्ट लोकांची व्यवहारामध्ये वापरली जाणारी राज्यकारभारामध्ये तिचा वापर, राज्यकारभारा वापर होणारी सभासंमेलनांमध्ये जी वापरली जाते न्यायालयामध्ये जी वापरली जाते म्हणजे या सगळ्या व्यवहारामध्ये जिचा जी विनिमयासाठी वापरली जाते तिला प्रमाण भाषा असे आपण म्हणतो कोणत्याही समाजामध्ये विविधता असते ह्या विविध विनिमयांचे साधन ही भाषा असते आणि त्यामुळे मग भाषेमध्ये ही विविधता येते दर बारा कोसांवर भाषा बदलते असे म्हटले जाते इतकेच काय एका वातावरणातील व वा एका समाजातील स्तरातील एकभाषीय व्यक्तींच्या भाषेत अंतर जाणवते याचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या भाषेवर त्या बोलणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाची मुद्रा उमटलेली असते असं आपण म्हणतो ऐकणारा व बोलणाऱ्या या दोघांनी मिळून झालेली भाषा समाजव्यवहारात एकविध असते त्यातून भाषिक व्यवहार सुरळीतपणे होत असतो त्यामध्ये पुन्हा संस्कृती जात व्यवसाय इत्यादी कारणांनी समाजात व्यक्तींचे जे समूह निर्माण होतात या व्यक्तिसमूहांच्या जीवनाला व्यक्तिरूप देणारी त्याची भाषा असते पुन्हा आणखी मग भौगोलिक परिस्थिती आहे संस्कृती आहे जाती आहेत व्यवसाय आहेत यानुसार प्रत्येकाची भाषा त्यातील ते शब्दसमूह हे भिन्न भिन्न होत जातात सर्व व्यक्तिसमूहांना विनिमयाचे कार्य सोपे व्हावे म्हणून सर्व मान्य अशी एकजिनसी भाषा निर्माण होते आणि तिला आपण प्रमाण भाषा म्हणतो थोडक्यामध्ये म्हणजे आता एखाद्या प्रांताची भाषा म्हटले तर त्यात त्या, त्या, त्या भाषेतील बोलींचाही समावेश होतो भाषेच्या अभ्यासात प्रमाण भाषेबरोबर बोलींचा अभ्यास देखील महत्त्वाचा ठरतो भाषाविषयक जे समज आणि गैरसमज आहेत तर ते प्रामुख्याने बोलीच्या संदर्भामध्येच जास्त असलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे प्रमाणभाषा ही शुद्ध आणि बोली ही अशुद्ध प्रमाणभाषा ही श्रेष्ठ आणि बोलीभाषा ह्या कनिष्ठ प्रमाणभाषा ही मौखिक असते आणि बोलीभाषा ही प्रमाण माफ प्रमाण भाषा ही लिखित असते आणि बोलीभाषा ही मौखिक असते तर अशा प्रकारचं तिची वर्गवारीच करून टाकलेली आहे व्यवहारात ज्यांचा केवळ बोलण्यासाठी विशिष्ट भौगोलिक क्षेत्र मर्यादेत किंवा सामाजिक वर्तुळात वापर होतो त्यांना आपण बोली म्हणतो बोली ही बोलण्यासाठी वापरले जाते काही विशिष्ट प्रसंगी ती लिहिली जाते तेव्हा लेखकाचा उद्देश विशिष्ट अनौपचारिकता किंवा विशिष्ट वास्तवता करण्याचा असतो प्रमाणभाषेच्या सहाय्याने व्यक्ती स्वतःचा भाषिक आविष्कार पूर्णपणे औपचारिक रीतीने करीत असते प्रमाणभाषेत नसलेला अनौपचारिकपणा हा बोलीत आढळून येतो कोणतीही प्रमाण भाषा प्रथम बोलीच असते हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण हे गेल्या तासाला पण पाहिलं की बोली ही विशिष्ट समाज गटाची परस्पर विनिमयाची भाषा असते बोली हे दैनंदिन व्यवहाराचे व्यावहारिक स्वाभाविक साधन असते परिस्थितीला अनुरूप अशा भाषिक सामग्रीचा ती उपयोग करते मुख्य म्हणजे परंपरेने तिच्या अंगी एक प्रकारचा जिवंतपणा असतो ती साधी व परिणामकारक असते आपले रूप प्रतिष्ठेच्या आरशात पाहून इतरांना ते आकर्षक वाटेल असे करण्याला तिला वेळ नसतो तिची स्वाभाविकता हेच तिचं वैशिष्ट्य असते आणि मग या बोलीविषयी जे समज गैरसमज आहेत की बोली ही गावंडळ असते बोली ही अपभ्रष्ट असते बोली ही गावंढळ लोकांची भाषा असते बोली ही हलक्या दर्जाची भाषा असते अशा प्रकारचे अनेक अपसमज किंवा गैरसमज बोलीच्या संदर्भात असतात ज्यात अजिबात तथ्य नाही पण सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये हे हे गैरसमज अगदी दृढ झालेले असतात त्यामुळे ती भाषा बोलणाऱ्या लोकांविषयी गैरसमज निर्माण होतात भाषेचं खरं स्वरूप हे बोललं जाणारं असतं आणि बोली ही बोलली जाणारी असते ती माणसाची मूळभाषा असते आणि मूळ भाषा ही त्याची बोलण्याची भाषा असते भाषेमध्ये शुद्ध अशुद्ध श्रेष्ठ कनिष्ठ शिष्ट शिष्ट असं काहीच नसते खरं तर भाषेचे जे बोलले जाणारे स्वरूप असते ते खरे असते आणि त्याला जेव्हा लिखित स्वरूप प्राप्त होते त्याला काही नियम प्राप्त होतात लिखित स्वरूप प्राप्त झाल्यानंतर आणि ते लिहिण्याच्या नियमानुसार केलेले लेखन त्याला शुद्ध लेखन आपण म्हणतो शुद्ध म्हणजे काय की लिहिण्याच्या नियमानुसार ते केलेले असतात बोलीभाषा अशुद्ध असतात हा समज चुकीचा आहे अशिक्षित लोकांच्या भ्रष्ट बोली भाषेमुळे भाषा अशुद्ध होते हा समजही चुकीचा आहे कारण बोलीभाषा बोलणारा हा प्रमाण भाषेचं अपभ्रष्ट रूप ना वापरत नसतो त्यामुळे बोली हे प्रमाण भाषेचं रूप अपभ्रष्ट म्हणण्यास काहीच कारण नाही तर ही रूपं अनेक वेळा बदलताना आपल्याला दिसतात जसं भाषेमध्ये मला आपण म्हणतो बोलीभाषेमध्ये मला म्हणतात त्यामुळे सुद्धा बोलीभाषा नष्ट होतील असा एक समज आहे की अशी जी बदलणारी रूपं वापरली जातात त्यामुळे बोलीभाषा नष्ट होतील कारण प्रमाण भाषा राष्ट्रभाषा सांस्कृतिक लिपी हे जरी प्रमाण भाषेचे स्वरूप असले तरी काळाच्या प्रवाहात बोलीभाषा नष्ट होणार नाहीत कारण सर्वच भाषा ह्या परिवर्तनशील असतात सर्वच भाषांच्या संदर्भात बोलीभाषा स्थिर असते विकारहित असते असा गैरसमज झालेला आहे प्रमाण भाषा सुद्धा एक बोलीच असते इतकेच की तिच्यात लेखन झालेलं असते आणि इतरही सांस्कृतिक कारणांमुळे तिचा विस्तार झालेला असतो त्यामुळे तीसुद्धा स्थिर नसते मग बोली कशाला म्हणावं प्रमाण भाषा कशाला म्हणावं असा प्रश्न हा साहजिकपणेच उपस्थित होतो बोलींच्या संदर्भात चार प्रश्न निर्माण होतात एक व्याकरणाचा प्रश्न निर्माण होतो कारण प्रमाण भाषेला एक व्याकरण असते उच्चारणाच्या संदर्भामध्ये होतो त्यानंतर जातीयतेच्या संदर्भात होतो जातीय एकतेच्या संदर्भात होतो आणि ऐतिहासिक समानतेच्या संदर्भामध्ये कारण प्रत्येकाची भाषा तशी वेगळी असते पण तिच्यात एवढं अंतर नसतं की एकाची भाषा दुसऱ्याला कळणारच नाही आणि म्हणूनच भाषिक व्यवहारात भाषिक व्यवहार साधले जातात <coughs> बोली म्हणजे एखाद्या भाषेचे एखाद्या निश्चित भूभागात बोलले जाते ते स्वरूप जे वरहाड प्रांतामध्ये बोलली जाणारी बोली अहिराणी प्रांतामध्ये बोलली जाणारी बोली जे निश्चित एखाद्या भूभागात जी बोलली जाते ती बोली त्या प्रमाणभूत साहित्यिक स्वरूपात आणि या बोलीभाषेत मात्र खूप अंतर असते आणि हे अंतर जे असते ते मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ज्या चार प्रश्न निर्माण होतात की व्याकरणाच्या संदर्भात असते उच्चारणाच्या संदर्भात असते वाक्प्रचार म्हणी यांच्या प्रयोगात असते त्यामुळे बोलींचे वेगळे अस्तित्व प्रकट होते ह्या सगळ्यांमुळे खरं तर परंतु त्या भाषेच्या उन्नत बोलींपेक्षा अधिक अंतर नसते की ज्यामुळे ती एखादी स्वतंत्र भाषा मानली जाईल एवढं अंतर मात्र तीमध्ये नसते बोली ही बोलण्यासाठी वापरली जाते असं आपण म्हणतो काही विशिष्ट प्रसंगी ती लिहिली जाते असंही आपण म्हटलं प्रमाण भाषेत नसलेला अनौपचारिकपणाचा अंश हा बोलीमध्ये आढळून येतो कोणतीही प्रमाण भाषा ही, ही बोलीच असते असंही आपण म्हटलं एकाच प्रमाण भाषेमध्ये अनेक बोली असू शकतात विविध व्यक्तींच्या विविध गटांकडून बोलल्या जाणाऱ्या विविध बोलींचे विविध गट म्हणतात कुटुंबाची बोली असते जातीची बोली असते धंद्याची बोली असते भाषेच्या व्याकरणिक अंगातील शब्दसंपत्तीतील किंवा उच्चारण पद्धतीतील साम्यस्थळे ज्या गटप्रमाण बोलीत अधिक दिसून येतात अशा बोलींचा संग्रह पोटभाषा ठरतो मराठी ही प्रमुख प्रमाण भाषा असून कोकणी वराडी नागपुरी या ऐराणी या बोली आहेत असं आपण बघितलं या बोलीभाषांच्या निर्मितीची कारणं देखील आपण मागच्या तासाला बघितली आणि मग या प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांच्यामध्ये जे नातं आहे जे संबंध आहेत आणि जे अंतर आहे ते पण आपण बघितलं आणि म्हणून प्रमाण भाषेत न आढळणारे आशयगर्भ शब्द हे बोलीभाषेमध्ये आढळतात हे पण आपण बघितलं आणि म्हणून समाजाची सर्वांगीण प्रगती करताना भाषा या माध्यमात उष्णसुद्धा अशुद्ध असे भेद करून चालत नाही तर अशा वेळी स्थिर किंवा काही अंशी माध्यमापेक्षा प्रवाही माध्यमाची गरज असते आणि बोली ही एक प्रभावी माध्यम आहे मा बोली किंवा पोटभाषा यांच्यासंबधी बरेच गैरसमज प्रचलित आहेत प्रतिष्ठित लोकांची भाषा सुसंस्कृत लोकांची भाषा हे आपण बघितलं मात्र ती प्रवाही असते सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात बोलींचा वापर होतो नसल्याने त्या नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्या नष्ट झाल्या तर सर्वत्र प्रमाणभूत बोलीचा वापर होईल हा आणखी एक गैरसमज आहे पोटभाषांच्या अस्तित्वामुळे मूळ मुड़ भाषा अपभ्रष्ट होण्याचा संभव असतो किंवा मूळ भाषेच्या विकासाला या पोटभाषांचा अडथळा होतो असाही एक गैरसमज रूढ होत आहे जेव्हा सामाजिक जीवनाचा सर्वांगीण अभ्यास होऊ लागला आणि ऐतिहासिक दृष्टीने त्यातील घटनांकडे पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली तेव्हा या गैरसमजाविषयीची परिस्थिती मात्र पालटू लागली आणि म्हणून बोली आणि प्रमाणभाषा यांच्यामध्ये जे भेद निर्माण झाले तर ते अशी विविध कारणांनी झालेले आहे व्याकरणामुळे असेल ऐतिहासिक समानतेमुळे असेल जातीय एकत्वामुळे असेल त्यामधल्या म्हणी आणि वाक्प्रचारामुळे असेल तर आपण जर त्याचा अभ्यास केला तर त्यामध्ये मात्र फार थोडं अंतर असलेलं आपल्याला दिसते आणि साम्य अधिक प्रमाणामध्ये असलेलं आपल्याला दिसते म्हणजे तुम्ही अगदी व्याकरणाच्या संदर्भामध्ये जरी घेतलं तरी फार थोडं अंतर त्यामध्ये असलेलं दिसते मराठीची एखादी बोली बोलणारा समाज किंवा मा एखादा माणूस जर प्रमाणभाषा वापरत असेल तर दुसरी बोली तो मोठ्या प्रयत्नाने सहज समजू शकतो कारण यामध्ये पारस्परिक असाच एक संबंध असलेला दिसतो किंवा साम्य असलेलं दिसतं जातीय तत्व जे आहे किंवा जातीय एकता जी आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा ती ती भाषा बोलणारा त्या त्या अर्थी त्यांचे जातीय संबंध असू शकतात त्यामुळे त्यांचे संबंध अधिक दृढ असू शकतात जातीय एकतेमुळे ती बोलीभाषा प्रमाणभाषेच्या मुळाशी कुळाशी संबंधित असते आणि त्यामुळेच तिचा समावेश इतर भाषेत होऊ शकत नाही अहिराणी आणि गुजराती हिचा संबंध खूप आहे पण जातीयता मात्र जी आहे ती महाराष्ट्राशी आहे अहिराणीची आणि गुजरातीची गुजरातशी आहे ऐतिहासिक समानतेच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल की एखाद्या भाषेवर जर इतर भाषेचा परिणाम झालेला असेल आणि हा परिणाम इतर भाषेवर जाणवणारा असेल तर ती बोली कोणत्या भाषेची बोली आहे तेव्हा ऐतिहासिक समानता लक्षात घ्यावी लागते राजस्थानीवर गुजरातीचा परिणाम किंवा ठसा हा स्पष्टपणे जाणवतो आणि मग ऐतिहासिक समानता ही हिंदीचीच बोली होय असं आपल्याला म्हणावं लागतं ऐराणीवर जसा गुजरातीचा परिणाम असला तरी ऐराणीची ऐतिहासिक समानता ती मराठीची बोली आहे असे आपल्याला मानावे लागते म्हणजे हे सगळे जे समज गैरसमज आहेत भाषेविषयीचे तर ते आपल्या आता ध्यानात आले असतील इथे आपण थांबूया पुढच्या तासाला भेटू